नमस्कार मंडळी, मी प्रकट गावडे लोकर। मी आता 2-3 वर्ष एवढा व्हिडिओग्राफर करतो, पण एका फळासाठी मी आतुरतेने वाट पाहत होतो आणि ते फळ तुमच्या नजरेसमोर आणण्याची माझी इच्छा होती। त्यासाठी आज मी खास जंगल सफारीमध्ये फिरायला आलो आहे। कमसेकम 2-3 किलोमीटर जंगलामध्ये आलो आहे। तर आमच्याकडे इकडं चूर्ण म्हणून म्हटलं जातं, म्हणजे रान शिवारातलं मोती म्हणतात। जसे की समुद्रकिनारी मोती मिळतात, तसंच फळांपासून एक प्रसिद्ध, वर्षभर आपण फळं खातच असतो, परंतु काही अशी फळं आहेत की वर्षातून एकच वेळा मिळतात। ते फळ म्हणजे जांभळं, करवंद आणि चूर्ण। ते हे जंगली मोती म्हटलं जातं त्याला, आणि आमच्या इकडे त्याला चुरवंद म्हटली जातं। तर ते चुरवंद असतात कशी आणि चविष्ट काय असतं आणि त्याचं झाड कसं असते ते आपल्याला खास पाहिजेत। मुख्य म्हणजे आपल्याला चव बघायची आहे की चुरवंद म्हणजे काय नाही, ती चव कोणत्या पद्धतीनं ती आपल्याला पाहायची आहे। ठीक आहे फ्रेंड। तर मित्र, मी आज त्या ठिकाणी आलो आहे। हे चुरवंदाचं झाड आहे मंडळी। आपल्याला जर कुठं चुरवंद झाड दिसलं काढायचं वगैरे असेल, तर आपण खूप सावकाश काढवलं, त्याला काट छोटे छोटे काटे वगैरे असे असतात, त्यामुळे फार मोठी भीती असते, काढण्यासाठी फार जपून काढावं लागतं। बघा फ्रेंड, तर आता मला हे चुरवंद छानपैकी, मी ही चुरवंद आहे तुम्ही आपल्याला दिसतं छान, जसे की आपल्याला मोती असतात त्या मोतीप्रमाणे ही डिझाईन आहे, छानपैकी व्हाईट कलरचा आहे, सुंदर असं आहे। हे पहा, याला चुरवंद म्हटलं तर इथे ज्यादा प्रमाणात दिसत नाही, पण मी प्रयत्न करून तुमच्यासाठी काढतोय। वा, जणू काही मोतीच आहे असं आपल्याला वाटते, बरं का? बरं, त्याची चव मला बळगावी लागेल, कसं लागते ते। फार छान सुंदर आहे। म्हणजे आपण इथे फळं खात असतो, पण त्या फळाच्या एक आगळ्या वेगळ्या प्रकारे त्याची चव आहे। थोडं तुरट, थोडं आंबळ आणि गोड, असं सुंदर असं, जसं की आपण सफरचंद खातो, असं सफरचंद ॲपल त्याची जी चव असेल तशीच ह्या चुरवंदेला चव आहे। ही आमच्या घरामध्ये आमच्या आजूबाजूला आमचे पूर्वज किंवा आमचे आजी आजोबा अजून पण सांगतात आम्हाला की चुरवंद म्हणजे काय। चुरवंद हे खायचं एक फळ आहे, परंतु दुसरी गोष्ट म्हणजे हे पिकल्यानंतर त्याचे आपमध्ये जे बी असते ते दोन्ही लोकं काय करायची, ती बिया सुकवायच्या आणि त्याची डाळ तयार करायची, घिरवट म्हणायची, ते घिरवटवर दळून त्याची डाळ काढायची आणि ती डाळ आमटीमध्ये किंवा इतर काही गोष्टींना वापरायची। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही चुरवंदाची डाळ आहे किंवा याची बी असते, तव्यामध्ये फ्राय मीठ घालून थोडंफार फ्राय करून खाल्लं तरी फार सुंदर तुरवट अशी छान चव येते। फार अशी या फळाची उपमा आहे। या चौकुळ आणि या शक्यतो या सह्याद्री पठारामध्ये जरी खेडेगाव असला आणि दगड भाग असला, तरीकडे फळं मात्र छान अशी वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला खायला मिळतात। तर असंच आपल्याला पुढे व्हिडिओ काही पाहायचे आहे, जायचं आहे, तर आपण इथे हा छोटासा व्हिडिओ तर स्टॉप करू। चला तर पुढे जाऊ। गुड बाय।